शिवसेना आमदार अपात्रतेवर आज पुन्हा सुनावणी होणार आहे। विधानसभा अध्यक्षांसमोर सकाळी 8:30 वाजता ही सुनावणी पार पडेल। शिंदेचे आमदार योगेश कदम आणि खासदार राहुल शेवाळे यांची यावेळी सुलट साक्ष पार पडणार आहे अशी माहिती समोर येते आहे। शिवसेना आमदार अपात्रतेबाबत दिवसेंदिवस वेगवेगळे अपडेट समोर येत आहेत। सुनावणीचं सत्र सुरू आहे, आज सुद्धा सुनावणी पार पडणार आहे। सकाळी 8:30 वाजता विधानसभा अध्यक्षांसमोर ही सुनावणी पार पडेल। यावेळी शिंदेचे आमदार योगेश कदम आणि खासदार राहुल शेवाळे यांची उलट साक्ष सुद्धा नोंदवली जाणार आहे। शिवसेना आमदार अपात्रतेवर आज पुन्हा सुनावणी पार पडेल। सकाळी 8:30 वाजता ही सुनावणी पार पडेल। काल सुद्धा उलट साक्ष नोंदवली गेली, आज शिंदेचे आमदार योगेश कदम आणि खासदार राहुल शेवाळे यांची उलट साक्ष नोंदवली जाणार आहे। त्यामुळे त्यामधून काय अपडेट समोर येणार आहे हे सुद्धा पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। पण तत्पूर्वी ही एक अपडेट आता समोर येते। 8:30 वाजता आज शिवसेना आमदार अपात्रतेवर सुनावणी पार पडेल। विधानसभा अध्यक्षांसमोर या सुनावणीला सुरुवात होणार आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, आज सुद्धा आमदार अपात्रतेबाबत सुनावणी पार पडणार आहे, यामध्ये खासदार राहुल शेवाळे आणि आमदार योगेश कदम यांची उलट साक्ष नोंदवली जाणार। आज पुन्हा सकाळी उलट तपासणीला साक्षीला सुरुवात होणार आहे, सुनावणी सुरुवात होणार आहे। काल दिलीप लांडे आणि योगेश कदम यांची साक्ष जी आहे ती पूर्ण झालेली, आज खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष असणार आहे। साधारण दुपारपर्यंत आजची सुनावणी चालेल। काल अनेक गोष्टींवरनं जे आहे ते प्रतिप्रश्न केले गेले, व्हीप मिळाला होता का पासून ते तेव्हा निवडणूक कोणासोबत लढले होते, बऱ्याच गोष्टींचे विषय आहे ते दिलीप लांडे आणि योगेश कदम यांना प्रश्न विचारण्यात आले। आज राहुल शेवाळे आहेत ते उत्तर देतील। आज दिवस दुपारपर्यंत ही सुनावणी चालेल। या सुनावणीकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद पंकज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।